देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या कृषी क्षेत्रासमोरच्या आणि कृषीशी संबंधित जे इतर घटक आहेत, जसं की शेतकरी, शेतीशी संबंधित मजूर किंवा शेतकीचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासमोरच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसत आहेत. शेतीसमोर मुळात अवकाळी पाऊस, प्रमाणापेक्षा अधिक पाऊस आणि वेगवेगळ्या किडी यांचं तर समोर आव्हान उभं आहेच, परंतु पाऊस जो आहे त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही, पण कीड जी आहे ही नक्कीच नियंत्रणात आणता येऊ शकते. परंतु येणाऱ्या काळामध्ये ही देखील गोष्ट हाताबाहेर जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि याला कारण म्हणजे 12वीनंतर कृषी पदवीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी ओसरली आहे. रिक्त जागांमुळे भविष्याची फार मोठी चिंता आता आपल्यासमोर उभी राहणार आहे. आज आपण चर्चा करणार आहोत या ओसरलेल्या गर्दीची, त्यामागच्या कारणांची आणि मुळात गर्दी होण्यास कारण ठरलेल्या परिस्थितीची. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कृषी विद्यापीठ आहेत. सरकारी आणि खाजगी असे दोन्ही मिळून 191 कॉलेजेस आपल्या इथं आहेत. दरवर्षी 15,337 विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन घेताना आपल्याला दिसतात. परंतु गेल्या 1-2 वर्षांपासून या ठिकाणच्या जागा खूप मोठ्या प्रमाणात रिक्त राहिलेल्या आपल्याला दिसत आहेत. कृषी शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा टिकवून ठेवण्यात सरकार आणि कॉलेजेस या दोघांना आलेलं अपयश, याच्यासोबतच इतरही खूप सारी कारणं आहेत ज्याच्यामुळं ही गोष्ट घडलेली आहे. मुळामध्ये ही गर्दी झाली का त्याची आपण थोडीशी कारणं पाहूयात. ॲग्रीकॉसचा एकेकाळी दरारा होता. MPSC करणारे अधिक MPSC पास झालेले किंवा MPSC करणारे विद्यार्थी यांमध्ये मोठं प्रमाण हे ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांचं होतं आणि त्याच्यामुळंच खूप सारे विद्यार्थी एक स्वप्न घेऊन या क्षेत्राकडे वळाले आणि राहुरी कॉलेजचा तर एक ब्रँड निर्माण झालेला आपल्याला माहिती आहे. परंतु सगळेच विद्यार्थी पास झाले का? तर नाही. 100 पैकी 5 किंवा 10, आणि आता तर तेही प्रमाण फार कमी झालेलं आपल्याला दिसतंय. आणि जे पास झाले त्यांच्यामध्ये पण मेहनती असलेले आणि डोक्यामध्ये एकदम फिट असलेले की काही झालं तरी पास व्हायचंच, पोस्ट काढायचीच, अशांचंच प्रमाण जास्त आहे. आता मुळामध्ये इकडे ॲडमिशन घेणाऱ्यांमध्ये वेगवेगळे प्रवाह आहेत. बघा, MBBS किंवा BAMSला ॲडमिशन नाही मिळालं की ॲग्रीला ॲडमिशन घेणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. काही जणांच्या डोक्यामध्ये हेही असतं की MSc करू, PhD करू, त्याच्यानंतर आपण प्रोफेसर बनू, असंही एक प्रमाण आहे. ह्याच्यामध्ये फार छोटा टक्का असा आहे की घरी माझी शेती आहे आणि ती शेती जी आहे ती मला आधुनिक पद्धतीने करायची आहे, पण हा टक्का फार छोटा आहे. आणि याच्यामध्ये भर पडली ती म्हणजे एकरी 10 लाख रुपये कमवणाऱ्या व्हिडिओजमुळं. पण वास्तव हे वेगळं आहे. बघा, सर्व पास होऊन ऑफिसर होतात का? तर नक्कीच नाही. शेती करणाऱ्याला निसर्ग नेहमीच साथ देतो का? तर ह्याचंही उत्तर नाही आहे. भाव असतो त्यावेळेस माल नसतो, माल असतो त्यावेळेस भाव नसतो, आणि हे सगळ्यांना माहिती आहे. जे कोणी पास झाले ते काय करतात? लायसन्स काढून कुठलं तरी खताचं दुकान, औषधांचं दुकान वगैरे टाकतात. परंतु त्या ठिकाणी देखील प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ते आड येतं. भरपूर जणांना मी 1-2 फोन केला तर त्यांनी सांगितलं की खूप साऱ्या जणांसमोर अशी परिस्थिती असते की शेतकरी येतो, सांगतो की यार असा असा काहीतरी रोग पडलेला आहे, त्याच्यावरती काय उपाय असेल तर सांग म्हणून. आणि ह्याला मग दुसऱ्या कोणाला तरी फोन करावा लागतो, विचारावा लागतो काय करायचं काय नाही. आणि त्याच ठिकाणी ठरतं की बाबा आपला धंदा आता इथून पुढे किती होणार आहे. म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज हे फार महत्त्वाचं आहे. हे शिक्षण घेतलेला एक मोठा वर्ग मार्केटिंगचा जॉब देखील करतो, परंतु एक्सपिरियन्स नसल्यामुळं अगदी 5-6 हजार रुपयाच्या तटपुंज्या पगारावरती त्यांना काम करावं लागतं. गावोगावी गाडीवर फिरणं, या बांधावरून त्या बांधावर फिरणं. परंतु त्यातही खूप सारे जण खुश आहेत, खूप सारे जण, कारण की गावातल्या जवळ, गावाच्या जवळ आपली शेती सांभाळून, घर सांभाळून तिथं आसपास कुठेतरी जॉब भेटतो, शिवाय गाडीवरती फिरणं आहे, त्याचंही एक अट्रॅक्शन आहे. परंतु काही दिवसानंतर सत्य परिस्थिती समोर यायला लागते आणि पुढं काय हा फार मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्याच्यामुळेच कुठलंही क्षेत्र घ्या, ॲग्रीचं घ्या, इंजिनिअरिंगचं घ्या किंवा सायन्सशी रिलेटेड कोणतंही किंवा आपलं दैनंदिन आयुष्यही घ्या, थेरी नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे हे फार गरजेचं दिसतं आहे. येणाऱ्या काळामध्ये तेच फार महत्त्वाचं असणार आहे. पर्याय उपलब्ध आहेत शेती संदर्भातला अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर, परंतु त्याला प्रॅक्टिकलची जोड द्यावी लागणार आहे. कॉलेजेसमध्ये देखील संशोधन आणि सल्ला या दोघांसाठी स्ट्रॉंग सपोर्ट उपलब्ध व्हायला पाहिजे, जेणेकरून ह्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी जे आहेत ते टिकून राहतील, शेती जी आहे ते टिकून राहतील. शेती क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्यांचं प्रमाण
खूप कमी झालेलं आहे. आणि हे प्रमाण जर का कमी होत गेलं तर येणाऱ्या काळामध्ये अन्नधान्याची गरज भागवायची कशी, हाही फार मोठा प्रश्न आहे. आणि ह्याला जबाबदार अर्थातच ह्याचं उत्तर एकाच ठिकाणी येतं, कॉलेजेस, शिक्षण पद्धती जी आहे ती, शैक्षणिक सुविधा दर्जेदार नसणं आणि दर्जेदार मनुष्यबळ उपलब्ध नसणं, ह्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत असं आपल्याला लक्षात येत आहे. आणि खाजगी कॉलेजेसची तर या ठिकाणी चर्चाच केलेली नाही आपण, या रिक्त जागा ज्या आहेत त्या कुठे आहेत, जे शासकीय ॲग्रिकल्चर कॉलेजेस आहेत तिथल्या रिक्त जागांमुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये सरकार ह्याच्यावरती सकारात्मक निर्णय घेऊन योग्य ते मनुष्यबळ, दर्जेदार मनुष्यबळ या कॉलेजेसमध्ये उपलब्ध जर का करून देईल तर नक्कीच याही कॉलेजेसमध्ये या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने गर्दी होईल. आणि त्या गर्दी झालेले जी मुलं आहेत किंवा जी मुलं हे शिक्षण घेत आहेत त्यांना देखील चांगल्या पद्धतीने करिअर घडवता येईल. तर तुम्हाला ही आतली चर्चा कशी वाटली हे आम्हाला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. या संदर्भातलं तुमचं काही निरीक्षण असेल ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.